लावणीमध्ये जे अनेक प्रकार आहेत, बालेगाठी, जुन्नरची, वीरक्षेत्री, बैठकीची, तसं छक्कड असा एक प्रकार आहे. छक्कड म्हणजे काय असं जर विचारलं तर साधं उत्तर असं की फक्कड माणसाने ते गाव. आता फक्कड म्हणजे कोण? जो तो छक्कड गाईल तो. टी एस इलियटला एकदा विचारलं की कविता चांगली हे कोण ओळखतं, तो म्हणाले जो चांगला कवी असतो तो. आणि चांगला कवी कोण? तर ज्याला चांगली कविता रचता येते तो. म्हणजे ह्यात उत्तर कुठं मिळालं? त्याचं म्हणणं असं की अहो हा प्रश्नच नाहीये, उत्तर कशाला द्यायचं. तसं हे छक्कड म्हणजे काय प्रकार आहे? तर फक्कड माणसाने गायचं असं म्हटलं तर केवळ मला प्रास साधायचा होता म्हणून नाही. मुद्दा असा की उडत्या लयीची लावणी गात असताना सुद्धा आम्हाला जर राधाकृष्णांची संगत नको असेल तर असं म्हणणारे आमचे लावणीकार पहिले आहेत. आम जनाचा शृंगार, आम जनाच्या भावना ह्या गीतामध्ये येण्यालायक असतात, त्यासाठी कृष्ण आणि राधा यांचा आडोसा घ्यायची गरज नाही, हे लावणीकारांना पटलेलं होतं. होनाजीच्या लावण्यामध्ये तर आपण सगळे नेहमी वाचतो आणि असं म्हणतो फार शृंगारिक, बटबटीत वगैरे आहेत असं म्हणतो. त्याच्या जोडीला दुसरा एक सूर असतो त्यांचा. एका लावणीमध्ये तर होनाजीची असं तो म्हणतोय की आज आपण एकमेकावर भाळलो हे ठीक आहे, पण ही देहाची प्रीती झाली, जोपर्यंत मन जुळत नाही तोपर्यंत या प्रीतीला अर्थ काय. माझं म्हणणं केशवसुतांच्या आधी होनाजींनी गवसलेलं हे सत्य आहे. अशा तऱ्हेच्या रचना पुष्कळ दिसतात. आता जी रचना म्हटलं आपल्या पुढे गाणार केदार गाणार आहे, छक्कड आहे, त्यात साधी गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला नेहमी जर का गाव असं वाटलं, सगळ्यांनी गाऊ नये मान्य आहे मला, परंतु तरीसुद्धा गाव असं वाटलं तर कोणती भावना असते आपल्या मनामध्ये, त्याला वाचा फोडणं हे कवीचं काम आहे. आणि अशीच एक नेहमी कुणालाही होणारी भावना, आणि जर आपल्याला जलद लयीमध्ये गायची असेल की शब्द ऋतून द्यायचे नाहीत मगाशी म्हटलं ते, आणि शब्दानुरूप आपल्याला आशय दिसतोय, आशयानुरूप चाल दिसते, चालीनुरूप ताल दिसतो, असं जिथे तुम्हाला एक रंग दिसतो तशी ही लावणी आहे. केदार गात आता ग पोरी, आता ग नारी, हळू ताय आ जोडवटचकल, आता ग पोरी हळू ताय जोडवटचकल, टचकल कमर तुझी लचकल ग, जोडव टचकल कमर तुझी लचकल ग, पोरी हळूचा जोडव टचकल, आता ग पोरी हळूचा जोडव टचकल, आता ग पोरी हळूचा जोडव टचकल. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये, बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये, बाळ्या बुगड्याचा हा, बाळ्या बुगड्याचा हा, बाळ्या बुगड्याचा हा, बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये, बाळ्या बुगड्याचा. बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये, बाळ्या बुगड्याचा, बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये, बाळ्या बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये, चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये, चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये, चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये. अगं हिसका नको मारू तुझी मान लचकल, अगं हिसका नको मारू तुझी मान लचकल, पोरी आता ग पोरी हळूचा जोडव टचकल, आता ग पोरी हळूचा जोडव टचकल. आता ग पोरी हळूचा जोडव टचकल, आता ग पोरी हळूचा.
चाळ जोडवं टचकल आता ग पोरी हळू 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 हळू चाळ जोडवं टचकल आता ग पोरी हळू हळू चाळ नारी हळू हळू चाळ पोरी हळू हळू चाळ जोडवं टचकल